दिनाचा कैवारी अज्ञानाते वारी भक्तांचा कैवारी चक्रधर माझा भक्तांचा कैवारी चक्रधर माझा दिनाचा कैवारी अज्ञानाते वारी दिनाचा कैवारी अज्ञानाते वारी भक्तांचा कैवारी चक्रधर माझा भक्तांचा कैवारी चक्रधर माझा भक्तांचा कैवारी चक्रधर माझा चक्रधर स्वामींनी सारा देश अध्यात्मान ढवळून काढला महानुभाव पंथाचा एक थोर महात्मा जर बोलायचं झालं तर मंडळी मराठी भाषेला अक्षराचं स्वरूप कुणी दिलं असेल तर महानुभाव पंथाकडं त्या लीळा चरित्र ग्रंथाकडं बोट दाखवावं लागेल असा या अध्यात्मानं महाराष्ट्र पिंजून काढला खेड्यापाड्यात वाड्या वस्तीमध्ये चक्रधर स्वामींनी प्रवचन करावीत लोकांना सन्मार्गाला लावावं खऱ्या देवाची ओळख करून द्यावी हे चक्रधर स्वामी कोण म्हणाल त्यांचा परिचय देण्यासाठी जय जय चक्रधरा हा विषय तुमच्या समोर सादर करीत आहे माझ्या माता पित्यानो गुजरात प्रांतामध्ये भरोच या राजधानीवर हिंदूचं राज्य होत आणि ते हिंदूचं राज्य त्या ठिकाणी विशालदेव नावाचा एक सुज्ञ असा प्रधान तो राज्य कारभार चालवित होत त्या विशालपालाची पत्नी मालन देवी संस्कृत घरानं गोर गरिबाबद्दल अंतःकरणामध्ये दया भगवंतांनी त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला घातलं हरिपाल देव त्याचं नाव तारुण्यात आल्यानंतर हरिपाल देवाचं लग्न झालं त्यांच्या पत्नीचं नाव कमला देवी सुंदर असा संसार चाललेला आहे विशाल पालाच्या पोटी जन्माला आलेला हा हरिपाल तारुण्यात आल्यानंतर राज्य कारभार सांभाळू लागला गोर गरिबांचे प्रश्न सोडवू लागला गोर गरिबांच्या बद्दल त्यांची दुःख कसे निवारण करावीत त्यांचे प्रश्न सोडवू लागला सर्वांचा आवडता होऊ लागला आणि या चांगल्या कामाबरोबरच राजघराण्यात आणखीनही काही सवयी लागलेल्या असतात तशा सवयी हरिपाल देवाला सुद्धा लागल्या होत्या द्यूत ग्रहामध्ये जावं द्यूत खेळावा मल्लांशी झुंज खेळावी असे अनेक प्रकार आणि एक दिवस असा योग आला भगवंताची लीला आहे आनंदाच्या जागी दुःख निर्मितोसी अरे काय ऋषिकेशी लीला तुझी या संत उक्ती प्रमाणात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा भाद्रपद महिन्यात आणि शुद्ध पंधरवाड्यातली प्रतिपदा या दिवशी अचानक हरिपाल देव दिवंगत झाले स्वर्गवासी झाले दुःखाची छाया पसरली सर्व राज्यात हाहाकार उडाला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायला मिळू लागले मग घरावर तर दुःखाचा डोंगर कोसळला राजकुमार गेला राजकुमार स्वर्गवासी झाला राजकुमार स्वर्गवासी झाला लाखो लोकांची गर्दी अंत्ययात्रेला आणि स्मशान भूमीमध्ये चंदनाची लाकडं त्याची ती चिता तयार केलेली शय्या तयार केलेली त्याच्यावर हरिपाल देवांना ठेवलेला आहे त्या मृतदेहाला विशालपाल देव
वडील अखेरचं मुखदर्शन घेऊ द्या, माझ्या बाळाला एकदा बघू द्या। आणि म्हणून त्या सीतेच्या जवळ हरिपाल देव यांना पाहण्यासाठी त्यांचे वडील विशालपाल आलेले आहेत। पांढरं शुभ्र वस्त्र पांघरलेलं, चेहऱ्यावरलं वस्त्र काढत असताना जरा कपडा हल्ला असं लक्षात आलं आणि थोडासा चेहरा उघडा करून विशालपालाने आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं। त्यावेळेला हरिपाल देवानी आपले डोळे उघडले। माझ्या माता पित्यानो ते दुःख कुणीकडे पळालं, आनंदाचा मुसळधार पाऊस पडावा असं त्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आणि त्या घरातल्या लोकांना असा आनंद झाला। पण हा स्वर्गवासी झालेला हरिपाल देव हा सजीव कसा झाला, पुन्हा ते चैतन्य परत कसं आलं, याच्या पाठीमागचा इतिहास फार मोठा आहे। हा, आणि तो इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे। कुणी तुम्हाला सांगितला नाही, कधी ऐकायला मिळाला नाही असा इतिहास, अरे चितेवर झोपवलेला, आता अंत्यविधी करणार, चिता पेटवली जाणार या वेळेला त्या चितेवर हरिपाल देव उठून बसलेला आहे। मेलेल्या माणसाच्या त्या मृत देहामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालेलं आहे। हा काय प्रकार आहे, चित्त देऊन ऐका। या द्वारावतीला महान तीर्थक्षेत्र आहे, भगवान गोपाल कृष्णाची ती द्वारावती। त्या द्वारावतीत चक्रपाणी राऊळ यांचं वास्तव्य होत। दर्शनासाठी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी त्या समुद्रामध्ये स्नान करावं आणि आपलं पाप धुवून काढावं, पाप क्षालन करण्यासाठी हजारो यात्रेकरूंची गर्दी त्या द्वारावतीला पाहिजे। आणि त्या द्वारावतीमध्ये साचलेली घाण या कुकर्माची, या पाप कर्माची यात्रेकरूंनी सोडून दिलेली। चक्रपाणी राऊळांनी हातात खराटा घेऊन झाडून काढावी आणि गंगा अर्पण करावी, आलेल्या भाविकांना दर्शन द्यावं। श्री चक्रपाणी राऊळांचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांना कृतकृत्य झालो, उद्धार झाला आमचा असं समाधान लाभावं। आणि एक दिवस असा योग आला, यात्रा भरलेली आहे आणि चक्रपाणी राऊळ त्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्या चक्राकार लाटा उसळायला लागलेले आहेत आणि त्या समुद्र किनाऱ्यावर चक्रपाणी राऊळ बसलेले आहेत। त्या समुद्राकडे पाहत ती करडी दाढी, ते घारुळे डोळे, तेज पुंज असा चेहरा, भगवान गोपाल कृष्णच या रूपात या भूतलावर अवतरला की काय, आणि योग सामर्थ्याच ते विलक्षण अस समाजाला होणार दर्शन, अशी ती सुंदर मूर्ती समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेली आहे। समुद्रामध्ये उसळणाऱ्या त्या चक्राकार लाटा पाहत आहेत चक्रपाणी, मग्न झालेली आहे, यात्रा भरलेली आहे। आणि या यात्रेला एक विशेष यात्रेकरू आलेला आहे, ती विशेष यात्रेकरू कोण होता, कावरुळीची कामाख्या त्या काळातली हट्ट योगिनी, भारतभर तिचं नाव होत, रूप गर्भिता होती। माझ्या माता पित्यानो, आणि ती कामाख्या त्या द्वारावतीला श्री चक्रपाणी राऊळांची कीर्ती ऐकूनच आली होती। सारा देश तिनं पालता घातला होता, पूर्ण समाधीची, ज्याला योग समाधी म्हणतात, त्या पूर्ण समाधीच
अपुरं राहिलेलं शिक्षण, ती दीक्षा मला कोणत्या महायोग्याकडून मिळेल या शोधामध्ये ती होती। मोठ मोठे असे ऊर्ध्वरे ती योगी असणारे, तपस्वी असणारे त्या मोठ मोठ्या योग्यांना योग भ्रष्ट केलं या कामाख्यान। आणि अशी ती भारत यात्रा करत करत द्वारावतीला आलेली आहे। चक्रपाणी राऊळांचं नाव ऐकून थोड्याच वेळात आपला दैनंदिन नित्यक्रम आटपून नेहमीपेक्षा लवकरच चक्रपाणी राऊळ आपल्या पाताळ गुंफेकडे निघाले। कामाख्यानं पाहिलं आणि मागोमाग न जाणीव होऊ देता ती चक्रपाणींच्या पाठीमागून निघाली। एका माग एक सहा दार ओलांडून सातव्या दारामध्ये येऊन पोहोचली आणि कुणीतरी आपल्या माग येत आहे असा भास स्वामी चक्रपाणी राऊळांना झाला। कोण आलं म्हणून पाठीमाग वळून पाहिलं तर कुणीतरी स्त्री आहे। स्वामींनी विचारलं, माई कोण तू आणि इथं कशासाठी आलीस? या अंधार गुडूप असणाऱ्या या पाताळ गुंफेमध्ये येण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, सारा भारत पालता घातला स्वामीजी, पण माझी इच्छा पूर्ण करणारा, माझी पूर्ण समाधी लावणारा असा वृद्धवर येता एकही योगी मला भेटला नाही आणि ते सामर्थ्य तुमच्या जवळ आहे। माझी खात्री झालेली आहे, तुमच्या दर्शनानं माझं मन मला सांगत आहे की याच ठिकाणी माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी मी आलेली आहे। चक्रपाणी म्हणतात, माई तुला माझ्याबद्दल चुकीची माहिती मिळाली, आम्ही देहापासून केव्हाच वेगळे झालेलो आहोत। या कायिक साधनेमध्ये आम्हाला रस नाही, या कलेवरापासून या शरीरापासून आम्ही केव्हाच विभक्त झालेलो आहोत। तुम्हाला आमच्याबद्दल चुकीची माहिती मिळाली। तिनं सांगितलं, महाराज मला या कायिक साधनेतूनच माझा हा तांत्रिक अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी तुमचा दरवाजा सोडणार नाही। किती दिवस दारामध्ये बसून राहिली माहित आहे? सात दिवस आणि सात रात्रा। त्या दारामध्ये ही हट्ट योगिनी होती। तुम्हाला माझं ऐकावंच लागेल आपल्या अर्जवी लाघवीपणानं ती चक्रपाणींना मोहित करण्याचा प्रयत्न करू लागली। आतमध्ये सिंहासनावर चक्रपाणी राऊळ विराजमान झालेले आहेत, पण केसभर सुद्धा चित्ताला त्यांनी हलू दिलं नाही, मनाला ढासळू दिलं नाही। आपल्या विचाराच्या बैठकीतून ते बाजूला सरकले नाही, ही ऐकायला तयार नाही हे लक्षात आलं आणि चक्रपाणी राऊळांनी तिला सांगितलं, माई आमचं कलेवरच तुम्हाला हवाय ना, काय शरीर सुखाच्या माग लागला तुम्ही? शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे। हजारो रोगाचं भांडार असणार हे शरीर, दुःखाचं कोठार असणार हे शरीर, माई या गोपाल कृष्णाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या द्वारावतीमध्ये तू आलीस। जरा ज्ञानाच्या मार्गाची दीक्षा घे, त्या भगवान गोपाल कृष्णाला हृदय मंदिरामध्ये विराजमान कर, हृदय बंदी खाना केला
आत विठ्ठल कोंडीला त्या भगवान गोपाल कृष्णाला हृदय मंदिरामध्ये विराजमान कर आणि त्याची भक्ती करत आयुष्याचा शेवट कर। याज साठी केला होता अट्टहास सेवटचा दिवस गोड बाबा ऐक माझे। पण कामाख्या ऐकायला तयार नव्हती। त्या कामाख्येनं सांगितलं स्वामी तुम्हाला माझी इच्छाच पूर्ण करावी लागेल। उठणार नाही इथं आयुष्य घालवावं लागलं तरी चालेल। त्यावेळेला चक्रपाणी राहुळांच्या लक्षात आलं ही हटयोगिनी ऐक आपलं ऐकणार नाही तिच्या विचारापासून ही परावृत्त होणार नाही आणि काय केलं माई हे शरीरच तुला हवे आहे ना हे देऊन टाकलं तुला शरीर आणि कलेवरापासून शरीरापासून चक्रपाणी राहुळ अलिप्त झाले। ते चक्रपाणी राहुळ नावाचं शरीर सोडून दिलं आणि आतलं चैतन्य निघालं बाहेर निघालं शरीरात आणि ती पाताळ गुंफा सोडून या भडोचला त्या स्मशानभूमीमध्ये त्या चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेल्या त्या व्रत देहामध्ये हरिपाल देवाच्या व्रत देहामध्ये त्या चैतन्यानं प्रवेश केला आणि हरिपाल देव जिवंत झाले। हरिपाल देवाचा पूर्व इतिहास संपला। पुन्हा हरिपाल देव जिवंत झाल्याबद्दल पुनरुत्थान झालं हरिपाल देवांचं। भाद्रपद शुद्ध द्वितीया शुक्रवार होता या दिवशी। माझ्या माता पित्यानो विक्रम नाम संवत्सर होत आणि हरिपाल देव पुन्हा जिवंत झाले। त्या भडोच नगरीवर सगळ्या राजधानीमध्ये आनंदी आनंद साजरा करू लागली मंडळी। आनंदाचा सोहळा साजरा झाला पण घरातल्या लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होऊ लागल्या। अरे हे कसं शक्य आहे मेलेल्या माणूस मेलेल्या माणसाला पुन्हा आपण परत घरामध्ये घेत आहोत। मेलेला माणूस पुन्हा जिवंत झाला। आईच्या वडिलाच्या पत्नीच्या लहानसा मुलगा होता हरिपाल देवाला गोपाल त्याचं नाव। या सर्वांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आणि पत्नीनं जवळ जाण्याच्या अगोदर पूर्वाश्रमीचा आपलाच पती आहे का मरणाच्या अगोदर ज्याच्या सोबत आपण जीवन घालवलं तोच हरिपाल देव हा आहे का याची खात्री कशी होईल म्हणून जुन्या आठवणी विचारायला सुरुवात केली। एकांतामध्ये लग्न झालं आणि लग्न झालं त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही मला काय म्हणालात त्या रात्री आपण काय चर्चा केली मी तुम्हाला काय म्हटले अशा शंका विचारायला सुरुवात केली आणि चक्रपाणीने अचूक उत्तर द्यायला सुरुवात केली। अचूक उत्तर जे बोलणं झालं होतं तेच सांगायला सुरुवात केली। पत्नीची खात्री पटली। पत्नीनं जाऊन आपल्या सासूला मालन देवीला हा सर्व वृत्तांत सांगितला। विशालपालांना समजलं आणि घरातल्या सर्व लोकांची मनोमन खात्री पटली की हा आपलाच हरिपाल देव आहे। दुसरा कुठला आत्मा किंवा कुठली पिशाच्य बाधा किंवा आणखीन कुठला प्रकार नसून आपलाच हरिपाल देव पुन्हा जिवंत झाला। या आनंदानं पुन्हा ते घर बहरून गेलं। पण काही घटना अशा घडू लागल्या की जे पूर्वी कधी घडलं नाही अशा घटना हरिपाल देवाच्या हातून घडू लागल्या आणि पुन्हा शंकेला तोंड फुटलं। पूर्वी हरिपाल देव जुगार खेळायचा। द्यूत शाळेमध्ये जाऊन रात्रभर जुगार खेळायचा द्यूत खेळायचा। आता द्यूत खेळायला जाईना
पलंगावर विश्रांती घेत असताना पिताजी विशाल पालदेव भेटायला आलेले. पिताजीला पाहून शयन करत असलेले हरिपाल देव उठून उभा राहिले. वडिलांची मर्यादा, नमस्कार केला आणि पिताजींनी सांगितलं तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे, तुम्ही विश्रांती घ्या. नाही नाही पिताजी, आम्ही तुमच्या राजकार्यालयामध्ये त्या राजदरबारामध्ये येऊ, तुमचा राज्यकारभार सांभाळण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. कारण यापूर्वी मनापासून कधी राज्यकारभारात हरिपाल देवानं लक्ष घातलं नव्हतं. युद्ध खेळायला जाईनात, मल्लांशी झुंज खेळायला जाईनात तालमीमध्ये. आणि आज राजकारभारामध्ये इतकं विशेष पद्धतीनं लक्ष द्यायला सुरुवात झाली. काय प्रकार आहे, पुन्हा शंकेला तोंड फुटलं आणि इतक्या कुशलतेनं राज्यकारभार पाहू लागले हरिपाल देव. तसा पिताजींना आनंदच झाला. मुलगा ज्या वेळेला सर्व जबाबदारी सांभाळतो त्यावेळेला बापाला जो आनंद होतो हृदयामध्ये, तो आनंद काही आगळा आणि वेगळा आनंद असतो. माझ्या माता पित्यानो आणि अशा पद्धतीनं पुन्हा जीवित झालेले हरिपाल देव पुन्हा शंकेला तोंड फुटायला लागलं. पत्नीने एके दिवशी बोलून दाखवलं, का हो तुम्ही आता जुगार खेळायला जात नाही, मल्लांशी झुंज खेळायला जात नाही, आणि पुढं काय घडलं ते ऐका मंडळी. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे चक्रधर स्वामीचा इतिहास ऐकत असताना, दिनांचा कैवारी अज्ञानाते वारी, दिनांचा कैवारी अज्ञानाते वारी, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा. जीवन रंगवून घे महानुभाव पंथात, जीवन रंगवून घे महानुभाव पंथात, जीवन रंगवून घे महानुभाव पंथात, जीवन रंगवून घे महानुभाव पंथात. अस्मियता फुलून उठे, अस्मियता फुलून उठे, ज्ञानाची भूक मिठे, ज्ञानाची भूक मिठे, जीवनात शांती लाभते महानुभाव पंथात, जीवन रंगवून घे महानुभाव पंथात, जीवन रंगवून घे महानुभाव पंथात. हा हरिपाल देव पुन्हा जिवंत झाला आणि त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, दैनंदिन दिनचर्येमध्ये काही फरक वाटेना, वेगळे पण वाटेना, पण त्याच्या पत्नीला राहून राहून संशय यायचा. जुगार खेळायचे बंद झाले, मल्लांशी झुंज खेळायचा छंद तो बंद झाला, आणि राजकारागृहामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही बैठक सुरू झाली. हा काय प्रकार आहे, तिचा संशय दूर करण्यासाठी. कारण ती एकांतात बोलली, का हो तुम्हाला दूध खेळण्याचा किती छंद होता, तुम्हाला मल्लांशी झुंज खेळायचा छंद होता, तुम्ही अलीकडे सगळं विसरलात. आपल्या पत्नीला काहीतरी संशय आहे, तो संशय दूर करण्यासाठी एके दिवशी राजरथामध्ये भरून बसून हरिपाल देव दूत शाळेमध्ये आलेले आणि रात्रभर जुगार खेळले. एवढा पैसा जिंकला, जेवढे लोक खेळायला आले होते सगळ्यांना हरवलं. आणि ती आनंदाची बातमी घरी येऊन सांगू लागले पत्नीला. पुन्हा शंका निर्माण झाली, हे नेहमी हरायचे, एखाद्या वेळेस जिंकायचे, पण हरण्याची संख्या जास्त असायची.
आज एक आगळा वेगळाच प्रकार घडला, सर्वांना हरवलं आणि हरिपाल देव एकटेच जिंकत राहिले। हरिपाल देवांच्या पत्नीला पुन्हा शंका आली, तुम्ही मल्लाशी झुंज खेळायचे। दुसऱ्या दिवशी मल्ल शाळेमध्ये आले हरिपाल देव आणि 25 मल्लाशी कुस्ती खेळली, झुंज खेळली, 25 जनाला घायाळ केलं। आणि त्यावेळची प्रथा अशी असायची, मल्लांची झुंज सुरू झाली, हारलो म्हणेपर्यंत ती झुंज चालू राहायची। 25 जनाला त्या दिवशी घायाळ केलं, व्याकुळ केलं। हा एक चमत्कारिकच प्रकार घडला। कधी पडायचे, कधी जिंकायचे, कधी पाठ लागायची, कधी आलेल्या बाहेरून आलेल्या मल्लाला पाडायचे, पण आज 25 जणाला सलग एकामागं एक 25 झुंज कसं शक्य आहे, पुन्हा शंका। त्यावेळेला दुसऱ्या दिवशी हरिपाल देवानी ठरवलं, यांच्या मनातली शंकाच काढून टाकू आणि द्यूत शाळेमध्ये द्यूत खेळण्यासाठी हरिपाल देव आलेले आहेत। आणि त्या दिवशी रात्रभर त्या द्यूत शाळेमध्ये जुगार खेळत सर्व संपत्ती हरले, पुन्हा कर्ज घेतलं, उसनवार घेतलं तेही हरले, पुन्हा उसनवार द्यायला कुणी तयार होईना। आणि मग पहाटे पहाटे आपल्या शयनगृहात येऊन आपल्या पत्नीला म्हणाले, तुम्ही म्हणालात ना की तुम्ही हरायचे, आज एकट्यानेच कसं काय जिंकून आणलं, आज आम्ही एवढे हरलो, कर्जाऊ घेतलेले पैसे सुद्धा संपले, उसनवार धन घेतलं तेही हरलो, आता आम्हाला कुणी उसनवार द्यायला तयार नाही म्हणून खेळ बंद केला। आणि ज्यांचं कर्ज उसनवार घेतलं ते माझ्या सोबत आलेले आहेत, ते थांबायला तयार नाहीत, ते ऐकायला तयार नाहीत, आणि म्हणून तुझ्या गळ्यातले तेवढे अलंकार काढून दे। ही विपरीतच घटना वाटली आणि ती म्हणाली, स्वामी सौभाग्याचे अलंकार काढून देऊ। छे 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 छे, हे सौभाग्याचे अलंकार मी काढून देणार नाही। त्यावेळेला हरिपाल देव म्हणतात, आमच्यापेक्षा दागिने जास्तीचे आहेत तुम्हाला, आमची आबरू गेली तरी चालेल, ते कर्ज देणारे लोक बाहेर दारामध्ये उभे आहेत, ते थांबायला तयार नाहीत, आमची आबरू चव्हाट्यावर आलेली चालेल, आमच्यापेक्षा दागिने जास्त किमतीचे आहेत, द्या ते दागिने। हरिपाल देवांची पत्नी कमलादेवी म्हणाली, नाही स्वामी, हे सौभाग्याचे अलंकार माझ्या आई वडिलांनी माझ्या अंगावर घातलेले आहेत, मी देणार नाही। आणि त्या दिवशी हरिपाल देव बाहेर येऊन ओट्यावर बसलेले आहेत, बातमी विशालपाल देवापर्यंत गेली, दुःख झालं। आपल्या प्रधानाला सेवकाला सांगून ज्यांचं कर्ज घेतलं होतं त्यांचे पैसे परत देण्यात आले आणि हरिपाल देवांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण हरिपाल देव आता समजवायच्या अवस्थेमध्ये नव्हते, उदास झाले। आणि हरिपाल देवाने आपल्या पिताजींना सांगितलं, पिताजी राम प्रभूच्या दर्शनाला जाण्याची इच्छा आहे रामटेकवर। विशालपाल म्हणतात, काय नाही ते मनात तुमचा विचार आलेला आहे, अहो ते आपल्या शत्रूचं राज्य आहे, सिंधन राजाचं राज्य, आणि त्या परराज्यामध्ये जाऊन जर काही धोका झाला, तुम्हाला त्रास झाला, तर ते आम्हाला सहन होणार नाही। नाही नाही, आम्ही दर्शनाला जाणार। आणि रामटेकच्या दर्शनाला हरिपाल देव निघाले, बरोबर सैन्य, लवाजमा, सेवक, प्रत्येक मुक्कामामध्ये दोघा दोघांना परत पाठवायचे। आम्ही सुखरूप आहोत असा निरोप घेऊन शेवटी दोनच राहिले सेवक शेवटच्या मुक्कामात, त्यांनाही झोपेमध्ये टाकलं। आणि तिथून हरिपाल देवानी
भारत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सगळे कपडे अलंकार त्यांच्याजवळ काढून ठेवले, त्यांना झोपेतच ठेवलं. हरिपाल देवाच्या दोन्ही बाजूला ते दोन्ही सेवक झोपायचे, त्यांनी उठून जाऊ नये म्हणून, पण त्यांना चाहूल न लागू देतात तसंच झोपेमध्ये टाकलं आणि निघाले. एक लुंगी गुंडाळलेली, अंगावर एक पंचा पांघरलेला आणि प्रवास करत करत मुक्काम दर मुक्काम करत हरिपाल देव या रुद्धपूरला आले. ही रुद्धपूर त्या काळातली मोठी बाजारपेठ आणि त्या रुद्धपुरामध्ये गोविंद प्रभू नावाचा अवलिया. ब्रह्मानंदे लागली टाळी, अरे कोण देहासी सांभाळी, अशा अवस्थेत राहणारा एक दिगंबर महात्मा त्या रिद्धपुरामध्ये रस्त्यानं फिरायचा. त्या रिद्धपुरामध्ये हरिपाल देव आलेले आणि गोविंद प्रभू त्या बाजारपेठेतून फिरत असताना कुणाच्या हॉटेलमध्ये जायचे, शिंगुळे घ्यायचे. ज्याच्या हॉटेलला हात लागला त्याची भयानक विक्री व्हायची, खूप पैसा मिळायचा. अशी रिद्धपुरातील हजारो नागरिकांची श्रद्धा होती. हरिपाल देव रस्त्यानं निघालेले आहेत, गोविंद प्रभू शिंगुळे खात उभारले, शिंगुळे खात रस्त्यावर खाता खाता हरिपाल देवाकडे पाहिलं आणि आतल्या चैतन्याला ओळखलं. गोविंद प्रभूंनी त्या हरिपाल देवाच्या मृत देहामध्ये प्रवेश केलेलं जे चैतन्य होत, श्री चक्रपाणी राहुळ आहेत, ओळखलं. आणि गोविंद प्रभूच्या मुखातून शब्द निघाला, खाता खाता ते शिंगुळे हरिपाल देवाच्या अंगावर फेकले आणि काय म्हणाले, ए घेघेरे चक्र्या, तू चक्रू होय, तू चक्रधर होय, तू चक्रेया होय. प्रसाद म्हणून फेकलेले शेंगुळे, शेंगुळे म्हणजे गोडसेव, ते शेंगुळे घेतले आणि प्रसाद म्हणून मोठ्या श्रद्धेनं भक्षण केले. आणि या क्षणापासून हरिपाल देवाचा चक्रधर झाला. माझ्या माता पित्यानो, चक्रधर स्वामी, चक्रधर स्वामी हे नाव आलं कसं हे तुमच्या लक्षात येईल. गोविंद प्रभूंनी दिलेला प्रसाद म्हणजे चक्रधर स्वामी. घेघेरे चक्र्या, तू चक्रू होय, तू चक्रधर होय, तू चक्रेया होय. आणि या क्षणापासूनच हरिपाल देवाचा चक्रधर झाला. आणि हे चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये भटकंती करत, समाज उद्धाराचं कार्य करत, या गोदावरी नदीच्या तीरानं प्रवास करत करत नांदेडला आलेले आहेत. या नांदेडच्या जवळ गंगेच्या काठावर असणारं छोटस गाव, या गावामध्ये एक दाम्पत्य राहत होत, पंडोपंतांनी अन्नपूर्णा त्यांचं नाव, पंढरीचे वारकरी होते. लग्न झालं, 14 वर्ष संतती नाही. शेजार पाजारच्या बाया बोलायच्या, झोपेतन उठलं की त्या वांजेचं तोंड बघावं लागतं. हो हो, त्या वांजेचं तोंड बघावं लागतं. आणि आज चक्रधर स्वामी नांदेडला आलेले आहेत. हा निरोप मिळाला आणि असा आनंद झाला या दाम्पत्याला. दिनाचा कैवारी अज्ञाना तेवारी, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा. दिनांचा कैवारी चक्रधर माझा, दिनांचा कैवारी अज्ञाना तेवारी, दिनांचा कैवारी अज्ञाना तेवारी, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा. माझ्या माता पित्यानो, या महानुभाव पंथामध्ये चमत्काराला स्थान नाही, चमत्कार मानत नाही थे लोक. पण मला असं म्हणायचं की चक्रधर स्वामीच्या जीवनाची सुरुवात चमत्कारापासून सुरू झाली. चमत्कारापासून ही नाकारता येणार नाही.
अरे मृत देहामध्ये चैतन्य आलं आणि मेलेला माणूस पुन्हा जिवंत झाला हे एक मोठं चमत्कारी घडलेलं आहे। जीवनाची सुरुवातच चमत्कारातून झालेली आहे। चमत्कार का मानत नाही? या बंडोपंत अन्नपूर्णाला समजलं चक्रधर स्वामी नांदेडला गोपाल कृष्णाच्या मंदिरामध्ये आलेले हे पंढरीचं वारी करणारं हे वारकरी दाम्पत्य 14 वर्ष संतान नाही। प्रत्येक वेळेला त्या रुक्मिणी मातेला पदर पसरून तिनं म्हणावं अन्नपूर्णेनं, जगन्माते हे आदिमाया शक्ती एकदाच कूस उजव, वेड वाकड लंगड कुळ आंधळ पांगळ कसलंही मोल दे, पण माझा वांझपणा एकदा मिटू दे, मला आई बनव आणि तो अधिकार तुझ्याकडे आहे। या दाम्पत्याला डोळ्यात अश्रू आणून त्या विठ्ठल रुक्मिणीला त्यांनी प्रार्थना केली आणि तिथूनच दिवस गेले। 9 महिन्यांनी सुंदर अशा मुलाला जन्म दिला, गोपाल त्याचं नाव ठेवलं आणि चक्रधर स्वामी गोपाल कृष्णाच्या मंदिरात आलेली बातमी त्यांना समजली। असतील महानुभाव पंथाचे पण महात्मा आहे साधू आहे, साधूचं दर्शन घ्यायला काय अडचण आहे? आणि म्हणून हे पंढरीची वारी करणारं हे कुटुंब स्वामींच्या दर्शनासाठी नांदेडला आलं, गोपाळला स्वामींच्या चरणावर घातलं, दर्शन घेतलं, स्वामींनी आशीर्वाद दिला, अंतःकरणातून आशीर्वाद दिला, हे पती पत्नीचं जोडपं पुन्हा घराकडे आलं आणि घरी आल्यानंतर त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की चक्रधर स्वामीला भोजनाचं निमंत्रण द्यावं। सकाळी लवकर उठले आणि पुन्हा नांदेडला जाऊन आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली। स्वामीने सांगितलं आज आम्ही पुढे निघणार आहोत, आज प्रवासाची सुरुवात आहे, क्षमा करा। दुःख झालं पंडोपंतांना। घरी आले आणि तो सुकलेला चेहरा गोपाळनं पाहिला, बाबा चेहरा का सुकला? बाळा चक्रधर स्वामींना मी भोजनाचं आमंत्रण द्यायला गेलो होतो पण त्यांना वेळ नाही, त्यांच्या प्रवासाची आज सुरुवात होणार आहे, मी आणतो स्वामींना। डोळ्यातले अश्रू आपल्या चिमुकल्या हातानं पुसले गोपाळनं। हा गोपाळ म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद होता, डोळ्यातले अश्रू पुसले आणि हा गोपाळ गोपाल कृष्णाच्या मंदिरात आला। नांदेडला चिटकून असणार हे छोटस खेडेगाव, माझा कार्यक्रम झालाय त्या गावामध्ये, गोपाल कृष्ण मंदिरामध्ये हा छोटासा गोपाळ आलेला आहे आणि समोर बसलेल्या स्वामींकडे दारातूनच पाहत उभारलेला आहे। दारातूनच विचारलं, चक्रधर स्वामी तुम्हीच? हो। चक्रधर स्वामी भारावून गेले, आपलंच रूप आपल्याशी बोलत आहे की काय असा भास झाला स्वामींना। बाळ कशासाठी विचारलंस? माझ्या घरी तुम्ही जेवायला येणार? हो येणार। बस तेवढाच होकार घेतला आणि हा छोटासा गोपाळ जी धूम ठोकली ते थेट घर गाठलं। आई आई बाबा, चक्रधर स्वामी जेवायला यायला तयार झाले, स्वयंपाकाची सुरुवात करा। पण बंडोपंतांना काही विश्वास वाटेना, पुन्हा बंडोपंत मंदिरात आले खरं काय विचारण्यासाठी। त्यावेळेला स्वामींना पुन्हा त्याने आमंत्रण दिलं, माझ्याकडे जेवायला या। स्वामींनी सांगितलं नाही, एक कुणीतरी गोपाल नावाचा मुलगा आला होता, आम्ही त्याच्या घरी जेवायला जाणार आहोत। बंडोपंतांनी काही खुलासा केला नाही, गोपालच्या घरी जाणार आहात ना, ठीक आहे। आणि पुन्हा स्वामींची भेट घेऊन दर्शन घेऊन हा बंडोपंत पुन्हा आपल्या घरी आलेला आहे आणि अन्नपूर्णेला सांगितलं, अन्नपूर्णे गोपालच्या पुण्याईनं स्वामीजी आपल्या घरी यायला तयार झालेले आहेत, स्वयंपाकाच्या तयारीला लाग। गोपालला कडकडून मिठी मारली बंडोपंतांनी, तोंडात तोंड घालून मोठा 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 मुके घेतले। गोपाल भाग्यवान आहे, तुझ्यामुळे स्वामीजी आपल्या घरी येत आहेत आणि आपल्या घरात दोन घास खाणार आहे। स्वयंपाकाची सुरुवात झाली आणि अन्नपूर्णेनं गोपालला काम सांगितलं। गोपाल पाठीमाग गवऱ्याचा ढीग आहे, 4-2 गवऱ्या घेऊन ये बाळ, मी स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे। कोपऱ्यात ठेवलेली पाटी गोपाळनं उचलली आणि घराच्या पाठीमाग असणारा तो गवऱ्याचा ढीग
त्या गवऱ्याच्या ढिगाजवळ गोपाळ आलेला आहे आणि त्या गवऱ्याच्या ढिगातली एक एक गवरी काढून टोपल्यामध्ये ठेवत आहे। पण वेळ अशी महाभयंकर होती मंडळी, त्या गवऱ्याच्या ढिगामध्ये महाभयंकर असा नाग आटुळे विटुळे घालून बसलेला। गवरी हल्ल्याबरोबर आतला नाग सावध झाला, आतला नाग सावध झाला आणि गवरी बाहेर काढल्याबरोबर जागा रिकामी झाली। फणा काढायला जागा मिळाली आणि त्या छोट्याशा गोपाळच्या हातावर त्या महाभयंकर नागानं तंश केला मंडळी, तंश केला। आई म्हणून गोपाळनं किंकाळी मारली आणि गोपाळ तिथंच धरणीवर पडला, दरदरून घाम आला। ती किंकाळी स्वयंपाकात असणाऱ्या त्या अन्नपूर्णेनं ऐकली, काय झालं माझ्या बाळाला म्हणून धावतच आली। त्या गवऱ्याच्या ढिगाजवळ येऊन पाहते तर गोपाळचा चेहरा काळा निळा झालेला आहे। गोपाळ गवऱ्याच्या ढिगाच्या बाजूला कोसळलेला आहे, गडबडा लोळत आहे, त्याच्या सर्व अंगाला तरतरून घाम आलेला आहे। आईनं गोपाळला मांडीवर घेतलं आणि आई म्हणते, बाळा हे गोपाळ काय झालं रे बाळा तुला? आईचा आवाज ऐकला आणि छोट्याशा गोपाळनं डोळे उघडले आणि आईला म्हणाला, आई 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 गवऱ्या काढत असताना माझ्या हाताला बाहू चावला, आई माझ्या हाताला बाहू चावला। एवढा मोठा होता, एवढा मोठा म्हणजे सापाशिवाय दुसरं काही असत नाही। इकडं तिकडं पाहत असताना त्या कुंपणाच्या कडेनं फुतकाऱ्या टाकत तो निघालेला नाग या अन्नपूर्णा मातेनं पाहिला आणि तिनं किंकाळी मारली, गोपाळ बाळा बाळा तुला नाग चावला, तुला नाग चावला बाळा, मी चांडाळणीनं तुला मारलं, मी चांडाळणीनं मारलं तुला, मला कुठल्याही जन्मात देव क्षमा करणार नाही। मी माझ्या बाळाला गवऱ्या आणायला पाठवलं नसतं तर हे काही घडलं नसतं, काही घडलं नसतं। तेवढ्यात बंडोपंत बाजारातून सीधा घेऊन आलेले। बंडोपंतांनी घरातला प्रकार पाहिला, धरणीवर लोळून अन्नपूर्णा रडत आहे। बंडोपंतांनी धैर्य धरलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं, वीडीएस स्वामीजी यायचा टाइम झालाय, एक साधू आपल्या घरी जेवायला येत आहे, हे दुःख बाजूला ठेव, गोपाळला पांघरून झोपव आणि स्वयंपाक तयार कर। छातीवर धोंडा ठेवून त्या मातेनं सगळा स्वयंपाक आटोपला, गोपाळला अंधारामध्ये झोपून ठेवलं। तेवढ्यात स्वामीजी अंगणामध्ये आलेले, पाय धुतले, पूजा केली, बसायला टाकलं। स्वामीजी येऊन बसले, समोर ताट ठेवलं। स्वामीजी इकडं तिकडं पाहत आहे, काय पाहता स्वामीजी? आम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलेला तो छोटासा गोपाळ कुठं आहे? खेळायला गेलाय म्हणून सांगितलं आईनं, खेळायला गेलाय, हाक मारा, बोलवून आणा, तो आमच्या कुंतीला असेल तरच आम्ही जेवणार, आम्ही गोपाळसाठी जेवायला आलो, नाहीतर आम्हाला जेवण नको। आईला भडभडून आलं अन्नपूर्णेला आणि तिनं घडलेली हकीकत स्वामींना सांगितली, स्वामी आता गोपाळ कधी परत येणार नाही, कधी परत येणार नाही स्वामी, कधी परत येणार नाही माझ्या गोपाळला, माझ्या गोपाळला साप चावला, नाग चावला आणि माझा गोपाळ खलास खलास झाला, नाग चावला, कसं शक्य आहे? आणि स्वामीने हाक मारली, गोपाल हे गोपाल, तू दिलेल्या आमंत्रणाप्रमाणे आम्ही हजर आहोत, तू आमच्या पंक्तीला जेवायला बसला पाहिजे। झोपेतनं उठल्यासारखा उठला आणि स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला, आईनं हृदयाशी धरलं। बंडोपंतांना आनंद झाला, माझ्या माता पित्यानो संत काय करू शकत नाही, हा तुका म्हणे किल्ल्या अवघ्या संता हाती दिल्या, असा अधिकार संतांचा। आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आवाज निघत आहे, ही राष्ट्रात एकच आवाज आहे, दिनाचा कैवारी अज्ञानाचे वारी, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा, भक्तांचा कैवारी चक्रधर माझा, भक्तांचा कैवारी।
घर